हाय गाइस, इथे उद्युक्त भोसले. स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती माझ्या खूप जवळची गोष्ट आहे आणि जेव्हापासून ती गोष्ट माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत आणि ते मी तुम्हाला शेअर करणारच आहे आणि त्याचं महत्त्व पण तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट आहे स्पिरिच्युॲलिटी. स्पिरिच्युॲलिटी म्हटलं की लोकांच्या मनात खूप सारे विचार येतात की एखादा माणूस जो देवदेव करतो सारखा देवासमोर देवळात जातो तो स्पिरिच्युअल, नाहीतर लोक म्हणतात की सारखे ध्यान करणारी लोक जे संत असतात साधू असतात ते स्पिरिच्युअल. इन अ वे बट इट्स नॉट द होल थिंग. स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप सारखे डायमेन्शन असतात. स्पिरिच्युअलिटी हे फक्त एक तासभर किंवा दोन तीन तास करण्याची गोष्ट नाही तर ही एक लाईफस्टाईल आहे. एक लाईफ प्रोसेस. खूप सारे वर्ष तुम्हाला साधना करावं लागतात आणि जास्त तुमचा दिवसाचा टाईम न खाता तुम्ही जर तुमच्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेससाठी एखादं मेडिटेशन असेल, ब्रीदिंग एक्सरसाइज असेल किंवा इवन सेल्फ तुम्ही जे असेसमेंट करू शकता स्वतःबद्दल की स्वतःची मोर्टॅलिटीबद्दल तुम्ही स्वतःला जी मोर्टॅलिटी मीन्स आपण एक दिवस मरणार आहे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. मी एका नेगेटिव्ह गोष्टीकडे तुम्हाला ओढत नाही आहे पण इट्स द ट्रूथ ऑफ लाईफ. इट्स द सर्टनिटी ऑफ लाईफ. दी ओनली ट्रूथ ऑफ लाईफ दॅट वी नीड टू नो. पण स्पिरिच्युअलिटी त्याबाबत नाही आहे. स्पिरिच्युअलिटीचे खूप सारे ॲस्पेक्ट्स आहेत. इन डिटेल तुम्हाला बाकीच्या चॅनलवर मिळून जातील. पण आजचा विषय आपला असा आहे की स्पिरिच्युअलिटीचं महत्त्व काय आयुष्यामध्ये. ओके, मॉडर्न डे लाईफ खूप हेक्टिक असते. खूप हेक्टिक झालं आहे सगळीकडे. सगळं आता ग्लोबलायझेशन, लोकांचे एक्सपेक्टेशन, फॅमिली एक्सपेक्टेशन, युअर ओन एक्सपेक्टेशन फ्रॉम युअर सेल्फ अबाउट युअर जॉब, युअर करिअर, यु नो द कॉन्स्टंट कंपॅरिझन बिटवीन द पियर्स, द कॉन्स्टंट कंपॅरिझन बिटवीन द यु नो पीपल इन अ सोसायटी दॅट वी ऑफ्टन forget that we are individuals, man. We are individuals. We born individuals and we will die individuals. And त्यामुळे काय होते हे सगळ्या कंपॅरिझन्स, हे सगळं मटेरियलिझम दॅट पसरत आहे सगळीकडे. तुम्ही जर आता जरी इंस्टाग्रामवर किंवा सोशल मीडियावर गेला तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट दिसून येतील. लोकांचे कोट्स, मिलियनियर कोट्स, बिलियनियर कोट्स, म्हणजे सोशल मीडियावर काही काही पेजेस आहेत ते म्हणजे फक्त पैसे कमवा, पैसे कमवा, पैशाशिवाय काय नाही आयुष्यात. हां, financial stability is very important aspect of life, but it's not all, it's not everything, man. You need to have a balance between your financial, you, that mean that comes under the hood of professional life, your career and all of those things. And you'd also need to have your personal, you know, the very personal. I'm not talking about the family relation or your close relation. When I talk about the personal thing, that means that to check whether you are happy with yourself or not. Okay, that's the personal life. Then there are subdivisions in a personal life that, you know, includes your family, your friends, your, you know, the relations that you have in your life that comes under that thing. So spirituality, you know, most of the time people mislead it for the, you know, being a devotee to the God and all of those things. But there are too many dimensions to it. Like nowadays, due to, you know, Instagram models and all of those things, I'm not going to go deep into that. Those things you already know about it. Because of that, what's happening is that we have started to compare ourselves in a very physical manner only, that we are becoming very self-conscious about ourselves. Yes, health, maintaining your health is important thing, that's the very different part, because for your survival that is the necessity. But when your comparison get to the level of, you know, compulsiveness, it's bad. It's too bad, man. Like, we are not just this physical body or this physical mind. Okay, let's talk about the mind first. Okay, I wanted to clear about it in my previous video, but you know, now we are talking about it. Mind, what happens is that with the intellectuals, the so-called, what happens with the intellectuals, that they become so rational in their approach for doing everything in their life. They sometimes become hyper intellectuals, that they don't want to listen to different ideas. You know, when you become some like this, the rigid type of a person, it's kind of become hard, and it's also become hard for people around you to associate with you, because you are not the someone they can go and tell their problems and look for, you know, to get the proper answer for you, you know, for your problem. That's kind of attitude, you know, is turning against you. It's, I think for that reason, spirituality is a very important aspect of life, that you need to have a certain amount of time of your day. Even if you're, I understand that the hectic schedule of, you know, nowadays does not allow you to have a time for yourself, but instead of binge watching Netflix shows and watching cat videos on YouTube, you can do meditation. Like, there are many resources from you can get the information about the meditation, not just
not just this Indian yogis I'm talking about. There are millions of things you can try. Instead of meditation, you can do mindfulness exercises, mindfulness techniques. There are billions of resources nowadays all over the globe. I'm not just talking about the India, but there are many resources from where you can get the information regarding the meditation and mindfulness and the whole spirituality process. I hope you like this video and the information that I have given you. Thank you.